या लॉकडाऊनच्या काळात डालगोना कॉफी चॅलेंज हे खूप फेमस झालं आणि अनेक जण आपल्या घरातच राहून हे चॅलेंज स्वीकारत होते आणि सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओज पोस्ट करत होते. ऑनेस्टली सांगतो, जेव्हा मी पहिल्यांदा हे व्हिडिओज पाहिले किंवा हे चॅलेंज मला कळलं तेव्हा मला त्याचा धड उच्चारच करत नव्हता की त्याला काय म्हणायचं एक्झॅक्टली. तर डालगोना असा त्याचा उच्चार आहे आणि तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर समप्रमाणात म्हणजे इक्वल प्रमाणामध्ये कॉफी, साखर आणि वॉर्म वॉटर हे तिन्ही मिक्स करून त्याचा फेस करायचा, फ्रॉथ करायचा आणि तो फ्रॉथ तुम्ही वापरता. हा फ्रॉथ वापरून आपण एखादा स्नॅक करू शकतो का असं डोक्यात आलं. आणि आत्ता सगळे घरी आहेत, आंबा हे सगळ्यांचं आवडतं फळ आहे, तर आंबा आणि डालगोना कॉफी असं एकत्र मिक्स करून काही स्नॅक बनवता येतं का बघूया. डालगोना मँगोफी स्नॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साखर, गरम पाणी, चॉकलेट सिरप, कॉफी, दोन मिक्सिंग बोल्स, एग बीटर, तुमच्या आवडीचं कुठलंही बिस्किट आणि अर्थात हापूस आंबा. साहित्य बघितलंच तर त्याच्यात मी हाईड अँड सीकचं कॉफी फ्लेवरचं बिस्किट वापरतो आहे. मला कॉफी भयानक आवडते. मी दिवसात किती वेळा कॉफी पिऊ शकतो किंवा कॉफी असलेलं काहीही खाऊ शकतो. त्यामुळे पार्लेनं जेव्हा कॉफी फ्लेवरचं हाईड अँड सीक मार्केटमध्ये आणलं तेव्हा आय वॉज लाईक की कमाल, हाईड अँड सीक तेही कॉफी फ्लेवरचं. याला ना ऑनेस्टली सांगायचं तर असं कुठलंही प्रमाण बिमाण काही नाही. तुम्हाला जेवढी बिस्किट्स आवडत आहेत तेवढी सरळ तुम्ही या मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्या, ही अशी हाताने क्रश करा. बिस्किट्स आपण क्रश करून घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये आता मी हा जो हापूस आंबा आहे तो मी असा मिल्कशेकसाठी आपण कट करून घेतो ना तसा कट करून घेतलेला आहे, तो आता मी या बिस्किट्सच्या वर घालणार आहे. त्याच्या काही फोडी मी ठेवणार आहे सगळ्यात शेवटी वर घालायला. परत हापूस आंबा आणि कॉफी बिस्किट्स मी एकत्र करून घेतलेले आहेत. याच्यात मी आता चॉकलेट सिरप मिक्स करणार आहे. माझ्या घरात हे चॉकलेट सिरप आहे म्हणून मी ते यूज करतो आहे. तुमच्याकडे जर कॅडबरी असेल किंवा इक्लेअर्स असतील किंवा कुठलंही चॉकलेट असेल ते तुम्ही मेल्ट करून सुद्धा याच्यात घालू शकता. तीनही गोष्टी आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फ्रॉथ आपण करून घेऊया. त्यासाठी कॉफी मी ह्या मिक्सिंग बोलमध्ये फेटून घेईन. साधारण 10 मिनिटाच्या कष्टानंतर हे आपलं मिश्रण हे असं दिसायला लागतं. आता हा तयार करून घेतलेला फेस आपण याच्यावर घालणार. डालगोना मँगोफी स्नॅक आपलं ऑलमोस्ट रेडी आहे. याच्यावर हा आपण थोडासा जो ठेवला होता आधी आंबा तो घालून घेतो. यावर मी थोडं आणखी चॉकलेट सिरप भरणार आहे. ऑनेस्टली ज्यांना
कॉफी कितीही आणि कितीही कडू आवडते त्यांना हे आवडत, पण मला कॉफी आवडते, कितीही स्ट्रॉंग कॉफी आवडते. त्यामुळे कॉफी बिस्किट्स, त्यावर कॉफी, त्यावर चॉकलेट सिरप, हे सगळं एका पॉइंटला असं वाटू शकतं की बापरे हे कडू तर होणार नाही ना. तुम्हाला हे जर न्यूट्रल करायचं असेल तर आपण जे बिस्किट वापरले ते तुम्ही पार्लेजी वापरा, जे अत्यंत न्यूट्रल बिस्किट आहे. त्याच्यावर तुम्ही जी काही चव ऍड कराल ती चव ते बिस्किट घेतं. तर सोपी रेसिपी आहे. तुमच्या घरी असलेलं कुठलंही बिस्किट, कॉफी असलेलं कुठलंही फळ, शक्यतो तर फळ पण क्रंची नको, कारण बिस्किट्सना एक क्रंचीनेस असतो, परत ते फळही क्रंची असेल तर मग त्या बिस्किटची मजा जाते. त्यामुळे याच्यात तुम्ही केळं ऍड करू शकता, याच्यात चिकू ऍड करू शकता, आंबा आहे. तर घरी उपलब्ध असलेल्या साधनांमधून ही अशी एखादी रेसिपी तयार करून बघा.